इचलकरंजी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण सभापती आपल्या दारी हा उपक्रम राबवला शाळांना भौतिक सुविधा देणं आणि शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळं यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या अठराशे पर्यंत वाढली आहे अशी माहिती इचलकरंजीचे माजी शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेतली मागील वर्षी शिक्षण समिती सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला मात्र अवघ्या दोन महिन्यातच कोरोनाचं संकट उभं राहिल्यानं शाळा बंद ठेवाव्या लागल्या पदभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत टिकले पाहिजेत शिकले पाहिजेत या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सभापती आपल्या दारी हा उपक्रम राबवला जानेवारी पासूनच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते शालेय नियोजनाबरोबरच बरोबरच तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली अत्यंत कमी कालावधीत आपण प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला त्याला यशही आलं असून विद्यार्थ्यांच्या संख्येत अठराशे पर्यंत वाढ झालीय अशी माहिती राजू बोंद्रे यांनी दिली यावेळी प्रशासनाधिकारी नम्रता गुरसाळे शंकर पोवार विक्रम खोत राजेंद्र घोडके गौस पटेल उपस्थित होते